मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकामध्ये गंधकाचा वापर केलेला नाही आणि बरेच शेतकरी कमेंटद्वारे विचारतात की गंधक देण्यासाठी आता कोणत्या खताचा वापर केला पाहिजे। तर मित्रांनो, आज आपण 0050 या विद्राव्य खताबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। या खताचा वापर सोयाबीन पिकाच्या कोणत्या अवस्थेत करायचा, किती प्रमाणात करायचा आणि यामध्ये कोणते घटक आहे, आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। तर मित्रांनो, 0050 म्हणजे 0% नत्र आहे, 0% स्फुरद आहे, परंतु 50% पालाश आहे। मित्रांनो, यामध्ये परत एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे 17.5% गंधक। आता ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीला गंधकाचा वापर केला नसेल, अशा शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेंग भरण्याची अवस्था सुरू असते, ज्यावेळेस शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था सुरू असते, त्यावेळेस जर 0050 या विद्राव्य खताचा वापर केला, तर मित्रांनो नक्कीच सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि सोयाबीनचं उत्पादन वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होत असते। मग मित्रांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी गंधकाचा वापर केला नसेल, असे शेतकरी बांधव 0050 या विद्राव्य खताचा वापर सोयाबीन शेंग अवस्थेत करू शकता। मित्रांनो, या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रति 20 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम याप्रमाणे याचा वापर करायचा आहे। तुम्ही कीटकनाशक असेल किंवा टॉनिक असेल त्यासोबत सुद्धा याचा वापर करू शकता। धन्यवाद।